हे बघा आपल्या या राज्यामध्ये अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो औरंगजेबाला गाव गाळा लावतो औरंगजेबाला गाव गाळा लावतो याचा काय संबंध औरंगजेबाची अध्यक्ष महोदयाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो याचा औरंगजेबाची काय संबंध याचा औरंगजेबाची काय संबंध प्रश्न विचारा जर प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय आता बरीचशी चर्चा सभागृहामध्ये झालेली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सदस्य आहे माझं जर कोण मानणारा संदेने हात वर करा जो मानणारा संदेने हात वर करा आणि जर तो मानतोय तर औरंगजेबाला मानायचा त्याला त्याचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा संबंध काय अफजल खानाला मानायचा संबंध काय त्याचा अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा अरे ज्याने आमच्या राजाला छळलं ज्याने आमच्या प्रजेला छळलं ज्याने आमच्या धर्म वाटवायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी तुम्ही मांडणार आमच्या सभागृहात अध्यक्ष महोदय अशा डोक्यात असलेल्या विकृतींना आपल्याला थांबवावं लागेल गृहमंत्री महोदय अशा लोकांना आपल्याला कडक कारवाई करावी लागेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत जे महाराष्ट्राच्या विरोधात आहेत या इथल्या धर्माच्या विरोधात आहे त्यांना कठोर कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे ऐकून घ्या पहिलं सन्माननीय महेश दादा लांडगेंनी सांगितलं निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विरोध करत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आणि मी मगाशी देखील सांगितलं की औरंगजेब या देशात काही काळ शासक होता पण औरंगजेब आमचा हिरो कधीच होऊ शकत नाही आणि हेही खरंच आहे की ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने मारलं हे कधीच आम्ही विसरू शकत नाही त्याच्यामुळे काहीही झालं तरी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महोदय